नमस्कार, मी विजय गायकवाड, मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे. पुराणे होत्याचं नव्हतं होतं, समाज जीवन बिघडतं, व्यक्तिगत आयुष्यातही फरक पडतो, परंतु शेती हा महत्वाचा फॅक्टर आहे. ऊस हे नगदी पीक म्हटलं जातं आणि जास्त पाण्याचं पीक म्हटलं जातं, परंतु इतकंही पाणी नको आहे की जे पीक उद्ध्वस्त करू शकतो. मी पाहू शकतो, मी आहे आता शिराळा तालुक्यामध्ये. गावाचं नाव आहे विळाशी आणि या गावामध्ये काही शेतकऱ्यांशी भेटतोय. ऊसाचं मोठं क्षेत्र आहे आणि नुकसान हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पावतो. पीक पाहू शकतो, जवळपास या पूर्ण पीक हे पाण्यामध्ये गेलं होतं. त्याला चिखल वरपर्यंत दिसतोय आणि या पिकाचं नाटक काय अपेक्षा ठेवायची हाच शेतकऱ्यांचा खरा प्रश्न आहे. या सगळ्या नुकसानीची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत बाजीराव पाटील, याच गावचे रहिवासी, स्वतः उत्पादक शेतकरी आहे. काय नेमकं ऊस पूर्णपणे पाण्यामध्ये गेल्यामुळं ऊसाची सुरळी सुरळीमध्ये चिखल गेला आणि वाळायला लागला पूर्णपणे ऊस. ऊसाचं जवळपास 100% नुकसान झालंय आणि भात शेती पण पूर्णपणेच खराब झाले. भात शेती पण काय कृषी विभागाने काय भेट दिली का? अजून तरी कोण आलेलं नाही इकडं. पंचनामे झाले का? पूर्णपणे ऊस खराबच होणार आहे. आज 2 दिवसामध्ये पूर्णपणे वाळायला लागलं आहे. 4 दिवस गेलं तर पूर्णपणे वाळून जाणार आहे. ही समस्या दरवर्षी दरवर्षीच होते पण गेल्या वर्षी थोडस बरं होत, पण ह्या वर्षी पूर्णपणेच ऊस बाद झाली. तुमची ऊस पिकाच्या व्यतिरिक्त दुसरं काय पीक घ्यावं असं काय तुमच्या डोक्यात काय काय? आमच्या भागामध्ये दुसरं पिकच येत नाही. पावसाचं प्रमाण ज्यादा आहे, दुसरं पिकच पूर्ण घेता येत नाही. भात पण पूर्णपणे गेलं ह्या वर्षी. आता ऊसाचं जर सगळं गणित बिघडलं काय, तुम्ही काय नियोजन काय केलं? काय शेतकऱ्यांना जगायचंच अवघड होऊन बसतंय ह्यामध्ये. आमच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त, धरणातलं पाणी येते, वर्षाला भारताचं पण पीक असंच वाया जातोय. शेतकऱ्यांचं फार अवघड होते. अन्नधान्याच्या प्रोडक्ट शेतकरी वर्गाचा अजून कुठे उल्लेख होत नाही. त्या सगळ्या पुराच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नेमकी काय मदत करायची? शेतकऱ्यांना पूर्णपणे ही ऊस आणि भाताची भरपाई कशी मिळेल ह्या संदर्भात जर असा आवाज उठवला पाहिजे शेतकऱ्यांनी सगळे. भेटणार आहे कोणाला? काही निवेदन वगैरे दिले? निवेदन अजून कोणाला दिलं नाही, पण दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून दिलं पाहिजे निवेदन. म्हणजे ऊसाचं ज्या पद्धतीने नुकसान झालं, म्हणजे पूर्ण पिकच पाण्यामध्ये जात आहे, तर या पिकामध्ये काही बदल केला पाहिजे किंवा याच्यामध्ये काय व्हरायटी बदलली पाहिजे असं काही म्हणणं आहे का तुमचं? काही तज्ञांचं काय म्हणणं आहे? त्यांनी काय व्हरायटी आता 86-32 थोडस कठीण होत पीक ते, पण ते पण ह्या वर्षी पूर्णपणे झोपलंय. आता पुढच्या हंगामात परत ऊसाकडे जाणार आहे का? नाही, पण त्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय पण नाही. आता ऊसच लावला पाहिजे, दुसरं पीक पण येत नाही कुठलं. आणि प्रत्येक वर्षी ही समस्या भेडसावायला लागली. आता असं एक वर्ष नाही की शेतकऱ्याला कुठेतरी काय ना काहीतरी असतंय, हुमणी लागलेली असते, मावा पडतोय. प्रत्येक वर्षी असं दुष्काळाचं काहीतरी काहीतरी असते. शेती हा आगबट्ट्याचा व्यवसाय आहे आणि अनेक समस्यांचा डोंगर शेती क्षेत्रामध्ये असतो. परंतु किडी असतील, रोग असतील, त्याबरोबर उत्पादन खर्च वाढता, त्याचबरोबर हे पुराचं एक संकट तयार झालेलं आहे आणि या संकटाच्या माध्यमातून पूर्ण ऊस शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गामध्ये पर्याय नाहीये की दुसरं काही करू शकेल. परंतु अपेक्षा मात्र शासनाकडनं आहे, शासनाने भरीव मदत करावी आणि या शेतकऱ्यांना या संकटातून वाचवावं अशी अपेक्षा. मी सूर्यकांत शिंदेसह विजय गायकवाड, मॅक्स महाराष्ट्रासाठी शिराळा, यांना सांगितलं.